साइड आपली झालेली आहे एकदम खरबूस. आता आपण आता मी उलटा करून घेतलाय, मिरचीला उलटी केली आहे. आता ती एक सेकंड नेक्स्ट बाजू त्याची होऊ द्या. ओके, एकदम स्लो गॅस ठेवायचा फ्रेंड्स. परत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता ही बाजू पण होऊ द्या. हा पॅन ठेवला आहे फ्रेंड्स, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करते. ओके, आता मी बाकी उघडत आहे तेलाचं. असं तेल सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला. थोडा तेल गरम झाला मग आपल्याला ही मिरची सोडायची. ही पहा, आणि मिरची सोडताना ही बाजू सर्वात पहिले घ्यायची, त्याला उलटी करायची. नाहीतर आपण जर असं ठेवला ना तर हा पूर्ण ओपन होऊन जातो. ओके, आता ही बाजू मी खाली सोडते. वॉट आता हे त्याच्यावरती मी झाकण ठेवून त्याला स्लो गॅसवर ठेवू द्या. ओके, एक 10 मिनटात रेडी होणार फ्रेंड्स, आणि खायला एक नंबर फ्रेंड्स. फ्रेंड्स, भारतीय नागपिन्स रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मिरची कशी फ्राय करतात ते दाखवणार आहे. ही मोठी साईजची मी मिरची घेतली आहे, हे पहा. आणि ह्याच्यामध्ये मी आता आतमध्ये मी काय भरलं आहे ते तुम्हाला सांगते. हे जो जिरा आहे, जिरा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजून मग त्याला ग्राइंड करून त्याची पावडर करून घ्या. त्या पावडरमध्ये जरासा मीठ आणि लिंबू पिळा, आणि मग तेच ह्याच्यात तो सारा ह्याच्यात भरून घ्या तुम्ही. ओके, लिंबू, जिरा पावडर जिऱ्याची, आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर अँड मीठ. ओके, हे सर्व मी आता ह्याच्यामध्ये भरून घेतला. ह्याच्यामध्ये खूप कमी साहित्य लागते आपल्याला. आता हा आहे ओला खोबरा. ओला खोबऱ्यामध्ये मी मीठ, थोडासा मीठ आणि हळद पावडर ॲड केली आहे. आता हे आपल्याला असं भरून घ्यायचं आहे. हा खोबरा ह्याच्यामध्ये फ्री करून घ्यायचा आहे. स्टफ कोकोनट आपली मिरची होणार आहे, आणि खूपच टेस्टी लागते फ्रेंड्स खायला. आणि आता ह्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय म्हणजे छोट्याशा पॅनवरती थोडासा तेल ॲड करा आणि त्याच्यावरील मिरची ठेवा. ओके, आणि त्याला होऊ द्या स्लो गॅसवर. आणि एकदम खरपूस कलर आला ना दोन्ही साईडनी, मग आपल्याला ही मिरची काढून घ्यायची आणि खायला रेडी. ओके, अशी भरून घ्यायची आहे. खोबरा ह्याच्यामध्ये, खोबरा, हळद पावडर आणि मीठ. ओके, आणि सुरुवातीला मिरचीला आपण जे लावलं आहे ते आहे जिऱ्याची पावडर. जिरा भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून ते पहिल्या सुरुवातीला मिरचीच्या आतमध्ये भरून घ्यायचं आपल्याला. मग आता मी खोबरा, त्याच्यामध्ये थोडासा हळद पावडर, मीठ. ओके, हे मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये मिरचीमध्ये भरून घ्यायचं. हे पहा, आता आपलं भरून झालं आहे. आता मी तुम्हाला फ्राय कसं करायचं ते दाखवते. ओके, हे पहा फ्रेंड्स, एक साईड आपली झालेली आहे एकदम खरबूस. आता आपण आता मी उलटा करून घेतला आहे, मिरचीला उलटी केली आहे. आता ती एक सेकंड नेक्स्ट बाजू त्याची होऊ द्या. ओके, एकदम स्लो गॅस ठेवायचा फ्रेंड्स. परत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता ही बाजू पण होऊ द्या.